नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये आज आपण दिवाळी स्पेशल मस्त अशी रसरशीत मऊमऊ बालुशाही बनवतोय. तर हे पहा, बनवलेली बालुशाही दाखवते तुम्हाला किती मस्त अशी रसरशीत झालेली आहे. अगदी मिठाईच्या दुकानातून आपण विकत बालुशाही आणतो त्यापेक्षाही रसरशीत आपली बालुशाही बनलेली आहे. चला मी तुम्हाला एक बालुशाही जवळून तोडून दाखवते. वाव, किती रसरशीत बनलेली आहे. भरपूर सारा पाक या बालुशाहीने शोषून घेतलेला आहे. खायला तर एकदम जबरदस्त लागते. तर तुम्ही दिवाळीला माझ्यासारखी बालुशाही नक्की बनवा. खूप झटपट रेसिपी आहे. दिवाळीला तुम्हाला काहीतरी गोडधोड बनवायचं असेल तर अशी बालुशाही नक्कीच बनवू शकता. तर चला आता बालुशाहीसाठी आपण पीठ मळून घेतो आहे. तर या मिक्सिंग बाउलमध्ये मी एक मैदा घातला आहे, 250 ग्रॅम मैदा आहे. त्यामध्ये आता 2-3 चिमूट मीठ घालतो आहे. गोडाचा पदार्थ आहे, मिठामुळे त्याची गोडी आणखीनच वाढल्या जाते. एक छोटा चमचा बेकिंग पावडर घालूया. शक्यतो तुम्ही बालुशाहीच्या पिठात बेकिंग पावडरचाच वापर करा, बेकिंग सोडा घालू नका. कोरड्यामध्ये आता व्यवस्थित मी याला मिक्स करून घेते, म्हणजे बेकिंग पावडर आणि मीठ व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स होईल. तर या ठिकाणी पाहता मी सर्व जिन्नस कोरड्यामध्ये मिक्स करून घेतलेत. आता 1/4 कपापेक्षा मी थोडं कमी गावरान तूप घेतले. तूप घट्ट आहे, वितळल्यानंतर ते 1/4 कप आरामशीर भरल्या जातं. गावरान तुपाचं यामध्ये मोहन घालायचं आहे. आता हे तूप मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तर खूप जास्त पण तूप या पिठामध्ये घालायचं नाही आहे, नाहीतर बालुशाही खूपच ऑइली बनते. तर हे पहा, आता आपल्या या पिठाचा हलकासा गोळा पण बनत आहे, म्हणजेच तुपाचं मोहन अगदी परफेक्ट आहे. आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालून बालुशाहीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर या कपात मी पाणी घेतले, नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे. आणि हे पहा, बालुशाहीचं पीठ मळताना आपल्याला खास पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी पहा थोडं थोडं पाणी घालून अगदी हलक्या हातानं हे पीठ असं मिक्स करत आहे. ॲटोमॅटिक याचा गोळा बनल्या जातो. बिलकुल जोर देऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं नाही आहे. जर जोर देऊन पीठ मळलं तर बालुशाही अशी मस्त खुसखुशीत बनत नाही आणि रसरशीत पण बनत नाही. त्यामुळं हलक्या हातानं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर हे पहा, बालुशाहीच्या पिठाचा गोळा तयार झाला आहे. पाहिलं तुम्ही या पिठाला किती साऱ्या अशा चिरा पडलेल्या दिसत असतील. आता 10-15 मिनिट या पिठाला झाकून ठेवूया, म्हणजे पीठ चांगलं भिजल्या जाईल. तोपर्यंत बालुशाहीसाठी पाक बनवूया. तर मध्यम गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 कप साखर आणि 1/2 कप पाणी घालते. तुम्ही जितक्या प्रमाणात मैदा घ्याल तितक्याच प्रमाणात साखर घ्यायची आणि साखरेच्या निम्मं पाणी घ्यायचं आहे. आता आपण बालुशाहीसाठी चिकट असा मधासारखा पाक तयार करून घेतो आहे. तर या ठिकाणी गॅस मध्यम आहे, साखर पाण्यामध्ये विरघळलेली आहे. साखर पाण्यात विरघळल्यावर 1-3 मिनिट या पाकाला आपल्याला उकळत ठेवायचं आहे, म्हणजे आपला पाक तयार होईल. तर हे पाकाला छान उकळी पण आलेली आहे. 2-3 मिनिट मी या पाकाला उकळून घेते. तर या ठिकाणी आता 2-3 मिनिट झालेली आहेत. आपण आता पाक चेक करूया. तर मी थोडासा पाक बोटावर घेते आणि पाहूया तयार झाला की नाही. तर हे पहा, हा पाक माझ्या बोटांना मधासारखा चिकट लागतो आहे आणि पाकाची पहा तार सुटत नाही आहे. असाच पाक आपल्याला हवा आहे. तर यापेक्षा पुढचा, म्हणजे 1 तारी 2 तारी किंवा घट्ट पाक बनवायचा नाही आहे. तर पाक तयार आहे, मी गॅस बंद केला आहे. तुम्ही या पाकामध्ये चिमूटभर केशरी रंग किंवा 6-7 केशरचे धागे घातले तरी चालेल, मग बालुशाहीला रंग छान येतो. आता मी बालुशाही तळण्याकरता कढईमध्ये तूप बारीक गॅसवर गरम करायला ठेवलं आहे. तूप गरम होईपर्यंत आपण बालुशाही बनवून घेऊया. तर मी पिठावरलं झाकण काढले. पिठाला पहा, मी बिलकुल जोर देऊन मळत नाही आहे. हलक्या हाताने या पिठाचा मी गोळा तोडून घेतला आहे. तर तुम्हाला बालुशाही किती आकारानं छोट्या मोठ्या बनवायच्या त्यानुसार पीठ तोडून घ्यायचं. आणि पहा, मी दोन्ही तळहातावर अगदी हलक्या हातानं असं गोल याला बनवून घेतलं आहे.
बॉल प्रमाण, तर पिठावर पहा किती साऱ्या चिरा पडलेल्या तुम्हाला दिसत असतील, आणि याच कारणामुळं बालुशाही पाक शोषून घेते आणि रसरशीत बनते. मध्यभागी आपण एक होल बनवून घेतले आहे, हे पहा. तर बालुशाही आता तयार आहे. आणखीन एक बालुशाही मी तुम्हाला बनवून दाखवते. एकदम हलक्या हातानं पिठाचा गोळा असा गोल करून मध्यभागी असं होल बनवून घ्यायचं, आणि बाजूला पहा किती साऱ्या चिरा पण पडलेल्या आहेत. अगदी अशीच बालुशाही आपल्याला हवी आहे. आता ही बालुशाही आपण तळून घेतो आहे. तर बालुशाही तळताना गॅस बारीक ठेवायचा, तूप एकदम कमी गरम हवं. पहा मी बालुशाही तुपामध्ये सोडल्यावर किती हलकेसे बुडबुडे तुपाचे येत आहेत. असंच तूप गरम हवं. आता बालुशाही पहा तुपामध्ये तळाला बसली. जसजशी तळल्या जाईल तसतशी ती ॲटोमॅटिक वरती येते. तर पहा आता मी व्हिडिओ बिलकुल स्किप करणार नाही आहे, तर तुम्ही पाहू शकता. हे पहा बालुशाही हळूहळू तुपाच्या वरती यायला लागली. गॅस बारीकच ठेवायचा, एकदम बारीक गॅसवर आपल्याला या बालुशाही तळून घ्यायच्यात. आता सर्व बालुशाही तुपाच्या वरती आल्यात. 2-3 मिनटानंतर आपण यांना पलटी करतो आहे, आणि पलटी केलेली बाजू पण मस्त लाल रंगावर तळून घ्यायची. तर उलट पलट करत मी यांना छान असं लालसर रंगावर तळून घेते. तर बालुशाही तळताना बिलकुल घाई गडबड करायची नाही आहे, नाहीतर वरनं ती तळल्यासारखी वाटते आणि आतमध्ये कच्ची राहते. मग ती बालुशाही खायला टेस्टी पण लागत नाही. तर पहा बालुशाही मस्त अशी लाल रंगावर तळलेली आहे. जवळून दाखवते, पहा किती खुसखुशीत झाली आणि किती साऱ्या चिरा बालुशाहीवर बाहेरनं पडलेल्या आहेत. आता ही बालुशाही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व बालुशाही तळून घ्यायची आणि तूप निथळून यांना आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर पाहिलं तुम्ही, अगदी मिठाईवाल्यासारखीच बालुशाही बनलेली आहे. दाखवते तुम्हाला. आता ही बालुशाही आपण पाकात सोडूया. तर बालुशाही गरम आहे, पाक पण कोमट गरम आहे. 2-3 मिनिट आपण ही बालुशाही खालच्या बाजूने पाकात बुडून ठेवली. 2-3 मिनटानंतर पलटी करूया. पलटी केलेली बाजू पण 2-3 मिनिट पाकात बुडून घेतली. कमीत कमी 5 ते 6 मिनिट ही बालुशाही पाकामध्ये ठेवायची आहे. तर हे पहा आता सर्व बालुशाही मी पाकातनं बाहेर काढली. तर किती रसरशीत झालेली आहे दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला माझी ही झटपट बनवलेली बालुशाही कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. पहा किती रसरशीत झालेली आहे. आतमध्ये पूर्ण असा पाक या बालुशाहीने शोषून घेतला आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. मराठी सुगरणला प्लीज सबस्क्राईब करा आणि दिवाळीला ही रेसिपी नक्की बनवून खा. धन्यवाद.